गुड मॉर्निंग एवरीवन, कसे आहात सर्व? आज आपण पाहणार आहात गावरान स्टाईल झुणका। बघूयात आपण आता काय काय इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत। खूप इझी आहे आणि आपण काळ्या तव्यात करणार आहोत। आता बघा, इथे मी काळा तवा तापत ठेवलेला आहे, बिडाचा तवा, लोखंडाचा तवा आहे हा। आणि तेल टाकलेलं आहे मी इथे, थोडं तेल मस्तपैकी गरम होऊ दे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना मोहरी टाकायची आहे। सर्वात पहिले तेल थोडं गरम झालं, हे पहा मी इथे एक चमचा मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडली ना का, त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे। मस्तपैकी एक चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं टाकून झाल्यानंतर आहे ना, थोडं जिऱ्याला पण मस्तपैकी फ्राय होऊ दे। बघा तुम्ही कसं मस्त जिरं फ्राय होत आहे। इथे जिरं फ्राय झाल्यानंतर आहे ना, 7 ते 8 कढीपत्ता घ्यायचे आहेत आणि त्याला ना तोडायचं आहे कढीपत्त्याला, आणि थोडेसे तोडून त्यात टाकायचे आहेत। अख्खा कढीपत्ता नाही टाकायचा आहे, ठीक आहे? बघा कढीपत्ता मस्त तडतडलेला आहे, मस्तपैकी झालेली आहे फोडणी आपली। ही कढीपत्ता मस्त क्रिस्पी होऊन द्यायचा आहे, नरम ठेवायचा नाही आहे, ठीक आहे? याच्यानंतर आहे ना, लसूण टाकायचे। मी इथे अद्रक लसूण पेस्ट नाही वापरत आहे, लसूण थोडी क्रश करून घेतलेली आहे। 10 ते 15 पाकळ्या लसूणच्या घ्यायच्या आहेत। मस्तपैकी लसूण क्रश करून घ्यायची आहे थोडी, ठीक आहे? पूर्ण हे नाही करायचं। आणि लसूणला आहे ना मस्तपैकी गोल्डन करून घ्यायचं आहे, कच्ची नाही ठेवायची आपल्याला। हे पाहू शकता तुम्ही इथे कशी मस्त लसूण आहे ना गोल्डन ब्राऊन झालेली आपली, ठीक आहे? आता याच्यामध्ये आहे ना आपण थोडा जाडा मोठा कांदा टाकणार आहोत चिरलेला। एकदम बारीक कांदा चिरायचा नाही आहे, थोडा मीडियम कांदा चिरायचा आहे। तुम्ही बघा मस्तपैकी आहे ना 4 कांदे घेतलेले आहेत मी इथे मीडियम साईजचे। आता मी याच्यामध्ये आहे ना तुमच्या मीठ टाकते आहे 1 चमचा। तरसून घ्यायचं आहे। हे बघा मी कांदा आहे ना उभा चिरून घेतलेला आहे, थोडा मीडियमच चिरलेला आहे, ठीक आहे? त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। 1-10 मिनटं परतून झाल्यावर ना आपण इथे बघा 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना घोळ करून घेणार आहे मी बेसनचं। बेसनचं पीठ आहे ना असं घोळ करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आपली। 1-2 मिनटं मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। आणि अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, घट्ट नाही पाहिजे आपल्याला जास्त, आणि एकदम पातळ पण नाही पाहिजे। अशी कन्सिस्टन्सी झाली तोपर्यंत आपला इनवाईल एक साईडला कांदा फ्राय होतो आहे तव्यावर। आता तुम्ही इथे बघा कांदा मस्त फ्राय झालेला आहे। इथे आहे ना मी टॉमॅटो टाकते। इथे एक छोटं टॉमॅटो घेतलेलं आहे, ते सुद्धा जाडच चिरायचं आहे, ठीक आहे? टॉमॅटो मस्तपैकी फ्राय होऊ दे। कांदा आपला ऑलरेडी फ्राय झालेला आहे, आता टॉमॅटोला पण मस्तपैकी फ्राय झालं पाहिजे टॉमॅटो। इथे टॉमॅटो तुमच्याकडे नसेल ना तर कोकम पण तुम्ही ॲड करू शकता। कोकम ॲड केल्याने अजून जबरदस्त हे पहा आपण इथे मस्तपैकी ना कांदा आणि टोमॅटो एकत्र परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि जोपर्यंत तेल सुटते ना तोपर्यंत ते कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। आता इथे आहे ना मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। हा छोटा चमचा आहे म्हणजे तुम्ही पूर्ण 1 चमचा मोठा चमचा लाल तिखट टाकायचा आहे आपलं। त्यानंतर आहे ना तुमच्या टेस्टनुसार तुम्ही लाल तिखट वापरा। आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे, 1/2 चमचा गरम मसाला यूज करायचा आहे। हे पहा मी इथे हळद टाकलेले आहे, पटपट होते झटपट होते। आता पावसाळ्यामध्ये भाजी अवेलेबल नसते तर तुम्ही हा झुणका मस्तपैकी घरी ट्राय करू शकता। इथे मी काश्मीरी पावडर टाकलेली आहे 1 चमचा, मस्तपैकी कलर येईल आपल्या झुणक्याला, जबरदस्त होतो झुणका, ठीक आहे? थोडा कांदा उभा चिरला तर अजून टेस्टी लागतो म्हणून थोडा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे। आणि 1 छोटा चमचा आहे ना आपण साखर टाकणार आहोत, म्हणजे पूर्ण 1 चमचा टाकला तरी चालेल। थोडा तिखट आणि आंबट आणि गोड असं जरा मस्त टेस्ट येते, आणि जर काळ्या तव्यात केलं तुम्ही तर अजूनच टेस्टी लागतो।
ठीक आहे, थोडा गावच्या पद्धतीने होतो मस्तपैकी. आता जोपर्यंत पूर्ण तेल सोडत नाही ना हे मिश्रण, तोपर्यंत आपल्याला हे मसाले यांना फ्राय करून घे. तुम्ही बघू शकता कसं मस्तपैकी तेल सोडलेलं आहे. आता आपण बेसन आणि हे जो घोळ केलेला आहे, आता आपण हा यामध्ये टाकून घेणार आहोत या मिश्रणामध्ये मस्तपैकी. तुम्ही बघा तुम्ही कशा प्रकारचा झुणका करता, मला प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं वाटते तुमचा, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते सुद्धा नक्की सांगा. आता मस्तपैकी यांना स्प्रेड करून घ्यायचं आहे. खूप जणांना आहे ना एकदम सुक्का झुणका हवा असतो आणि एकदम ओलासुद्धा हवा असतो. हा थोडा मी ड्राय करणार आहे मीडियम. झुणक्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, तुमच्यावर तुम्ही कशाप्रकारे करता. आता हे मी उरलेलं पाणी होतं ना ते थोडं टाकणार आहे, म्हणजे मस्तपैकी बेसन प्रॉपर शिजलं पाहिजे आतपर्यंत. आणि मग एक 5 मिनटं त्याला चांगलं सुकवून घेणार आहे मी, आणि त्यानंतर आहे ना झाकण मारणार आहे. हे बघा मस्तपैकी आपण पाणी येते आटलेलं आहे, त्या बेसननी पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आहे ना आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि कमीत कमी आहे ना कमी गॅसवरती 10 मिनटं शिजवून देणार आहे, म्हणजे मस्तपैकी झुणक्याला वाफ येईल आणि चांगल्या तऱ्हे तो शिजेल. बेसन कच्चं राहिलं नाही पाहिजे, ठीक आहे. आता बघा तुम्ही 10 मिनटं झालेली आहेत, 10 मिनटानंतर आता मी झाकण काढते आहे. हे पहा झाकण काढलेलं आहे, आपला झुणका मस्तपैकी तयार झाला. आता पुन्हा एकदा आहे ना ह्याला 2 ते 3 मिनटं मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तो क्रिस्पी होईल. पूर्ण तेल कांदा सगळं बेसननी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये यांना शेवट एकच राहिलं आहे टाकायचं, कोथिंबीर. आणि मस्तपैकी भाकरीबरोबर झुणका तयार आहे. बघा तुम्ही कसं मस्त झालं आहे. आता मस्तपैकी कोथिंबीर इथे पेरायची आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. 1-2 चमचे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे ते. आणि हा आता आपला झुणका तयार आहे, मी तुम्हाला मस्तपैकी सर्व करून दाखवते. हे बघा ताटामध्ये लाल चटणी घेतलेली आहे, झुणका, पांढरा कांदा आणि भाकरी घेतलेली आहे. कशी वाटली आहे तुम्हाला आणि कशी नाही प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गावच्या पद्धतीचा झुणका केलेला आहे आपण. आणि सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, नक्की सांगा. इथे झुणका भाकरी घेतलेला आहे आपण. बाय एव्हरीवन.